तो नमस्कार मित्रांनो, हरणी येथे आलेलो आहे। हे जंगलाचा इलाका आहे, बघू शकता। हे पूर्ण जंगल इकडे, तर हे जंगलात यांचं शेतेपास जंगला शेजारी दयाराम भूत चव्हाण फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कर्मचारी आहेत। त्यांनी आम्हाला कॉल करून सूचना दिली होती की त्यांच्या घरामध्ये एक स्नेक आलेला आहे। तर इथं आल्यानंतर बघू शकता आम्ही किती खोदकाम केलेलं आहे। पूर्ण खोदलेलं आहे, तर हे बघू शकता इकडून घरामध्ये पूर्ण खोदलेलं आहे। तर हे घरामध्ये येऊन इतकं खोदल्यानंतर बघू शकता, तर हे तर नळ आहे, या नळ्यामध्ये आता दिसून आलेला आहे कोबरा। इथेच बसेल, इथेच धरून त्याच्यात पाय बघतो मोबाईल। गाडीमध्ये येऊन नाही राहिला तुम्ही? लावून दिसते म्हणजे दिसते का? अरे बघू शकता मित्रांनो, हा स्पेक्टिकल कोबरा आहे। स्पेक्टिकल कोबरा आहे तो। आवाज पहा, ते उंदीर काढते बाहेर का? हम्म, उंदरा खाले
हो ना हे पाय उंगरा उंगरा रात से वो कोणता आहे घरने आणि एकदा थैली आपली काम कोणता आहे हाच प्रॅक्टिकल गोबरा आहे सयुंद्र का कमी तो बड़े सोने त्यांना उंदीर उंदरासाठी हे साप घरा लोक येतात हो हे कसं माहिती का या जनावराले ना ब्रेन ट्यूमर नाही आहे याला मस्तक नाही आहे याला मस्तक जर असतं तर तुमच्या घरा लोक आला असतं का नाही बाकी दुसऱ्या जनावरासारखं नाही त्या जनावराला समजते की ती गाव वस्ती आहे गाव लोक राहतात इथे जाणं योग्य नाही ते दुरून दुरून जातात याला जर मस्तक असतं तर याला समजलं नसतं का की इथे माणसं आपल्याला मारतील बा इथे घ्यायला जायचं नाही मस्तक नाही सांगा बा आवाज पा आवाज हाच प्रॅक्टिकल कोबरा आहे अच्छा याच्या एका थेंबात 20 जण मरतात इतका खतरनाक आहे तो चागू काही होता रा दाब दे भाऊ चागू हा जर चावला तर कोणा तंत्र मंत्राचा इलाज नाही करायचा मग डायरेक्ट जिल्हा रुग्णालय दुसरं कोणीच नाही वाचवणार तुम्हाला या सापाच्या तावडीतून अरे हिने रे मोठी आहे ना त्या थैली वायराच्या थैलीत त्याच्यात कुठे बसते तो टोचते तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा।